एकदा मिळाला. खाली किती पडले? थँक्यू शॅम्बू. इथे 6-7 तुळस आलेले आहे. तुळस खूप आहे आपल्या इथे. मी सांगतेस काय, आपली मातीची सगळी काळी माती भुसभुशीत व्यवस्थित काळी माती आहे. तुम्हाला दिसत का इथे छोटे छोटे असे घर केलेले? इथे मुंगूस आहेत आमच्या इथे बर का. पण एकत्र वेगळं दिसत ना चिवडायला, चिवडायला त्याला वेगळं काहीतरी दिसत ना. पपई आवडते मात्र. हाय गाईज, आय एम रशिता कुलकर्णी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आम्ही आता नवीन झाड लावतोय. हे आहे शेवंतीचं आणि दादा त्याच्यासाठी माती नीट करतोय. मस्त पैकी झाड लावूयात. सो गाईज, हे बघा, हे आहे शेवंतीचं झाड. आणि शेवंतीचं झाड आता आम्हाला लावायचं. असे दोन मिळाले होते, तर दोन नाही एकच आहे ना आता सध्या दादा. सो आम्ही आता नाही शेवंतीचं झाड लावतोय. पहिलं जे झाड होतं की नाही, तर ते थोडंसं काय माहिती आहे निघून आलं होतं. या माती लावतात की नाही तिथून निघून आलं, त्यामुळे ते काही उपयोगात नाही आलं. पण मग आता हे लावायचं आहे आपल्याला. दादाचं चाललं आहे इथे. मग मस्त झेंडूचं पण आहे इथे, छान झेंडू आलेला आहे. ही जी जमीन आहे ना, ती छान काळी क्षार अशी जमीन आहे. जशी शेतीला पूरक हवी असते ना, तशी मस्त भुसभुशीत अशी जमीन आहे. आणि माझ्या दादाला आणि आमच्या घरातल्या सगळ्यांना आहे ना झाडं लावायला खूप आवडतात. जसं तुम्हाला इथे दिसतच आहे, इथे झेंडू आहे, इथे जवळच तुळस आहे. आम्ही आळूच्या पानांचं सुद्धा मस्त झाड लावलं आहे. सीताफळ आहे, जास्वंद आहे, नंतर आमच्याकडे कढीपत्त्याचं खूप मोठं असं झाड आहे. आणि ॲक्च्युली ही जी जागा आहे ना, ही ओपन स्पेस आहे. त्याच्यामुळे काय होतं की नाही, आम्हाला फक्त झाडं लावायला तर आवडतात, पण जे गुरंढोरं येतात, गाई म्हशी वगैरे येतात, त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी आम्हाला भरपूर काय काय करावं लागतं. हे जर आपल्या अंगणात असतं तर आम्हाला खूप सोपं गेलं असतं. तसं मला सगळ्यांना सांगू इच्छिते मी, जर तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही खरंच खूप झाडं लावा. आणि नसेल जागा तर जिथे ओपन स्पेस असेल तिथे तरी ॲटलीस्ट झाड लावा. आपल्यासाठीच चांगलं आहे. हो ना, काय अशी गाठोडी गाठोडी काय झालं त्याला? आमचं गिलक्याचं जे वेल होतं ना, तो आता जळून गेला, त्याच्यामुळे आम्ही आता त्याला काढणार आहे. हो बघा, कसं जळून गेल्यासारखं झालंय ते, एकदम गाठोडी गाठोडी सारखं होऊन गेलंय. हा बरं, आपल्या इथली जी बाई एवढं गिलक्याचं आहे बा. कंदमूळ सारखं दिसतंय. बरं, आमची इथली माती ना अगदी काळी माती आहे, पूर्ण शेतीला उपयुक्त अशी. नवीन लव, पण नवीन लव गिलक्याचं का? बर, थोडं थोड्या दिवसांनी लाव ना, जरा पावसाळा जवळ येईल तसं. अजून वेळ आहे, आता उन्हाळ्यात काय खरं दादा त्याचं? उन्हाळ्यात आपण आपल्याला पाणी टाकून जगवावं लागेल त्याला. मग थोड्या दिवसांनी लावू ना, जाऊ द्या. मातीला पण थोडा वेळ हवा असतो ना. हा चौथी आहे. इथे 6-7 तुळस आलेले आहे. तुळस खूप आहे आपल्या इथे. मी सांगतेस काय, आपली मातीची सगळी काळी माती भुसभुशीत व्यवस्थित काळी माती आहे. मायदेवी, तुम्हाला दिसत का इथे छोटे छोटे असे घर केलेले? इथे मुंगूस आहेत आमच्या इथे बरं का. 2-3 मुंगूस दिसतात, पण ज्यावेळेस कॅमेरा आणावा तेव्हा दिसत नाही, त्याच्यामुळे ते दाखवता येत नाही तुम्हाला. पण 2-3 मुंगूस आहे. नेवले म्हणतात ना हिंदी मध्ये, नेवला. नाही ग, नाही आहे, चांगलंय. हे बघा, ही तुरंत बसायची गाई असते का रे बाय? हा चला काढा, गाडी काढू द्या त्याला. चला हो हो, चला काढा गाडी काढ, तो वाजवतच राहील. काय शर्ट कुठे चालला? त्याला नाही घालायचं आता, ते टेडी बिअर असल्यामुळे आवडतं मम्मी शर्ट साठी. पण चूज येतो आता, काढायचं की मला दे ना टाईम, मला पण भूक लागली आहे. अरे खाली बघ, जर रक्त पडलं तर मला खाऊ घालतो. पटकन निघून जात, सोपं काम आहे. आत्याला देतो, लवकर घे पुढे. एक आत्याला दे. अगं एक दाना नाही आला बघू, अजून एक दे ना, अजून दे ना. आत्याला एकही मिळालं नाही. हा दे ना आत्याला. थँक्यू शंभू. एक दाना मिळाला, एक दाना मिळाला. खाली किती पडले? थँक्यू शंभू. आईनं मस्त डाळिंब सोलते आहे इथे. आणि डाळिंब, पपई, कोणतंही फळ असू दे म्हणा, आता काय आता हेच राहिलं नाही. कोणतंही फळ असलं की शंभू पहिले इथे असतो. कळत नाही, किती खातो तो, आता खातो ना, असं फेकून देतो. काय
पण एकत्र वेगळं दिसतंय ना चिवडायला, चिवडायला त्याला वेगळं काहीतरी दिसतं ना. पपई आवडते मात्र, तो पपई आवडे नाही खातो, मनापासून खातो. हे बघ आणि वाट पाहतो. वाव वाव, त्याला आईने ना प्लेट मध्ये दिलं बर का, की हे तुझं आहे बर का, म्हणून हे असं दिलं, हे तुझं आहे. तो स्वतःच्या प्लेट कडे बघत नाही, आईच्या प्लेट मध्ये किती आहे ते तो बघतोय. बघा आजीच्या, म्हणजे माझी आई, म्हणजे त्याच्या आजीच्या प्लेट मध्ये किती. आत्याला खाऊ घाल, आत्याला खाऊ घाल. कसं खाऊ घालतो आपण, दे बर आत्याला दे. एकच दाणा उचलायला आम्हाला उघडा वेळ लागतो आणि तोही तोडण्यापर्यंत. थँक्यू शंभू. एक दाणा मिळतो, एक दाणा, पण तो भयंकर गोड असतो. माझी माझी कमी माझी कमी.